पूर्ण परभणी काय जानकर की बंडू जाधव, बंडू जाधव शेतकऱ्याची माती आहे, सगळे शेतकरी मारले ह्या लोकांनी सगळे, भाजप चांगली आहे म्हणा, शेतकऱ्यांना 2500 सोयाबीनला भाव द्या म्हणा, कोण अहमदपूर मध्ये काही नाही मावा, इकडे शासन जातंय, ही मोदी सरकार जातंय, नाही गेलं गेलं खरंच गेलं, तुमचं काय नाही, बीजेपीला मतदान होणारच नाही, होणार नाही बीजेपीला मतदान, शिटीला द्यायचे म्हणाले, आवळा द्यायला बेल पडाले हे सरकार, आम्हाला टिकणार मध्ये आरक्षण पाहिजे ना, बंडू जाधव जानकर, जानकर आता हे वसंतराव नाईक चव्हाण, इतिहासात पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्याला 5 खासदार लाभणार आहेत. नांदेड लोकसभाचे खासदार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत. तर नांदेडमधील लोहा मतदारसंघ हे लातूरमध्ये येतो. लातूरचे विद्यमान खासदार सुधाकरराव श्रंगारे हे आहेत. नांदेडचाच काही भाग किनवट मतदारसंघ व हदगाव मतदारसंघ हे हिंगोली मतदारसंघामध्ये येते. इथले खासदार हेमंत पाटील हे होते. 3 खासदार हे निवडून येतात तर 2 खासदार राज्यसभेवर गेलेले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गोपछडे हे भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेत. सध्या नांदेड लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे. लोहा मतदारसंघ हा लातूरमध्ये येत असलं तरीही आज आपण लोहा शहरातील बैल बाजार येथे उपस्थित आहोत. बाजार म्हटलं की जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विविध शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी, जनावरे विक्री करण्यासाठी बाजारात येतात. बाजारामध्ये अनेक जण आपापल्या गप्पामध्ये व्यस्त आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव आहे तुमचं? बोला इकडे इकडे बोला, तुमचं नाव सांगा काय? अंकुश धनुज यादव. अच्छा, कुठून आलात तुम्ही? शेवडी. काय सौदा चालू आहे तुमचा? बरं, काय कोणतं काय घेऊन आल्यात का विक्री करणार? सोऱ्याचं गोर आहे. सोऱ्याचं गोर आहे का? किती महिन्याचं आहे? कोणत्या जातीचं आहे? 10 महिन्याचं. 6 महिन्याचं. किती म्हणाले किंमत त्याची? 30,000. 30,000 म्हणाले. अच्छा, समोरचं कोण मागाले? तुम्ही घेणार आहात की घेणार आहात? सोयरा आहे, सोयऱ्याच्या समोर मी बोलालो, घेणार आहात ते? घेणार आहेत. नंतर बरं, एक मिनिट मला सांगा, आपली लोकसभेची निवडणूक आहे आता, मतदान कुठं आहे तुम्हाला, लातूरमध्ये की नांदेडमध्ये? लव्याला. नाही, तुम्ही राहणार कुठले आहेत? शेवडी. शेवडी. तुम्ही नांदेडमध्ये आहे? नांदेडमध्ये. शेवडीमध्ये काय वार आहे लोकसभेचं? कोणाला मतदान करायचं? लोक काय म्हणतात? आता आपण बाहेर कामाला गेलो त्या सर, आतापर्यंत आम्ही आताच आल्या, 10-12 दिवस झाले. बरं, तरी पण काय, कोणाचं आहे वार? काय सांगू आम्ही, प्रताप पाटलाला करायचं की काय? चव्हाण साहेब काय सांगावं आपण? आपल्या तालुक्यातले आहेत प्रताप पाटील चिखलीकर, ओळखत असेल तुम्हाला. आपण कोणाला सांगावं आता? तुमचं नाव काय साहेब? सगळे छापले आहेत, शेतकरी मारले आहेत सगळे. बरं, कोण आहे कारणीभूत? 12,000 कापसाला भाव आहे. कुठं आहे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये भाव ते चालू आहे. सरकार सरकार कोणाच चांगलं आहे? हा, बीजेपी चांगलं नाही बघा सध्या. आता काय सगळे सारखेच आहेत. शेतकऱ्याची माती आहे, सगळे शेतकरी मारले ह्या लोकांनी सगळे. भाजप चांगली आहे म्हणा. आता म्हणाले गेला याची भाजप चांगली आहे. भाजप चांगली आहे. मग काय करायला 2500 सोयाबीनला भाव द्या म्हणा. कोणता नंबर एक होते बघायचं कामच नाही. कुठलं गाव तुमचं? आम्ही अहमदपूर. काय लातूरचं माहोल अहमदपूर मध्ये? काही नाही मावा, इकडे शासन जातंय, ही मोदी सरकार जातंय. नाही गेलं गेलं खरंच गेलं. तुमचं गाव? माझं गाव भोशी पोखरी, ताट्याची भोशी. काय गावामध्ये परिस्थिती? गावामध्ये परिस्थिती दुसरं काहीच नाही बघा, पंचायतशिवाय दुसरं कुणाला देणार नाहीत. आणि तुम्ही काही केलं तरी काही. तुमचं नाव? मराठा आरक्षणाचा मुद्दा येत नाही जोपर्यंत मराठा आरक्षण. आवळा द्याल बेल पडाले हे सरकार. आम्ही काही तसले नुसतं काही दिसायला माळकरी दिसता तुम्ही. काय करा, माळकरी मारून टाकले हे ना सगळे माणसं. शेतकरी आम्ही, शेतकरी काय माळकरी सगळे शेतकरी. काय शेतकऱ्याचं तुम्हाला कापसाला भाव आहे म्हणून? मग सांगायला की मग म्हणून आत्महत्या करा शेतकरी. कापसाला भाव जास्त काय? मतदान कोणाला कसं? जनतेचा कौल काय? कापसाला जास्त भाव, सोयाबीनला जास्त भाव दिल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतय. का करतय? पैसा कुठे? उलट म्हणाले होय तुम्ही. मला कुठं कळालंय? जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा पार पडणार नाही तोपर्यंत कुठलंही बटन दाबलं जाणार नाही किंवा मतदान कोणालाही समाज करणार नाही. इतर समाज मराठा समाज करणार नाही. मराठा समाज कुठलंच मतदान लोकशाही पाटील म्हणतील तेच खरं. जरांनी पाटला जे व्हिडिओ व्हायरल होत आहे, मला ते काय दूधखुडे आहेत, काय हुशार आहेत, कोणाला मतदान करायचं त्यांना कळतंय. आता जोपर्यंत मराठा त्यांचा एकंदरीत इशारा असा आहे की फडणवीस जे महायुतीचे सरकार, महायुतीचे
फडणवीसचा तर विषय सोडा, महायुतीचं सरकार आहे मतदान करू नका, त्यानं तर सगळा खेळ केला आहे. मराठा आरक्षणाचा त्याने जेवढा खेळ केला, 10% दिले, 10% आहो, 16% टिकले नाही तर 10% काय टिकणार आहे? आम्हाला टिकणार मध्ये आरक्षण पाहिजे ना. बरं, तुमचं काय नाव आहे? कैलास जाधव. बरं, कोणाची सत्ता येईल मग आता देशामध्ये? सत्ता आता काही सांगता येत नाही, जोपर्यंत जरांगे पाटील सांगणार नाही तो मराठी मतदान करणार. कुठं राहता तुम्ही? लोहा नाही राहणार, प्रॉपर लोह्याचे किरुडाचे. आपलं लातूरला आहे, लातूरचं काय कोणी आलं की नाही? कोण आहेत खासदार आपले? नाही, आणि कोणी आले नाही खासदार. कोण आहेत आपले खासदार? अरे शिवाजी नाही खासदार. कोण आहेत आपले? काय गाव किरोड्यामध्ये काय सांगायत लोक काय माहित? काय नाही, बीजेपीला मतदान होणारच नाही. होणार नाही बीजेपीला मतदान? बरं, कोणाला होणार आहे मग? आता युतीचे होतील त्याला होईल. दुसरे? बरं, दुसरे बीजेपी सोडून. तुमचं नाव काय? आमचं कृष्णा डुकरे. अच्छा, कुठं राहता तुम्ही? परभणी. परभणी काय बंडू जाधव जानकर? जानकर. जानकर? हो. माहोल तरी आमच्या इकडे असं विरोधी आहे जानकराला म्हणलं तुम्ही? आमच्याकडे 100% जानकरच होईल. आता सहानुभूती नाही का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला? नाही. बरं, कसं काय, कशामुळे नाही? बंडू जाधवनं कामं केली नाहीत. काही काहीच केलं नाही? नाही. कोणता समाज तुमचा? ओबीसी. ओबीसी समाज म्हणजे? अच्छा, तुमचं नाव काय? माझं अनिल बालाजी भारती. अच्छा, कुठं राहता तुम्ही? निप्पाणी सावरगाव. कुठं आहे तुम्ही, लातूरला की नांदेड? नाही, कंधार तालुका, नांदेड जिल्हा. लोकसभा खासदार कोण आहे तुमचा आता सध्या? आता प्रतापराव कडे चिखलीकर आहे. आता कोणाला करायचे खासदार? आता हे वसंतराव नाईक चव्हाण. का चिखलीकराला का नाही? आता त्याने 10-15 वर्ष त्याचे राजकारण बघ, आता हेला बघ द्या. बरं बरं बरं, एकीकडेच राहून कसं बदल व्हाव? बदल व्हाव. काय नाव तुमचं? नाव सांगा. मुलाखत द्यायची. नाव सांगा तुमचं, नाव काय? चोंडी आणणारा. कुठं राहता आपण? कंधार. कंधारला राहता. आपलं मतदान आहे इकडे लातूरला लोकसभेला. कोण आहेत खासदार आपले? तिकडे नांदेडमध्ये. नांदेडमध्ये? तुम्ही कंधारला नाही प्रॉपर? नाही. नांदेड लोकसभेमध्ये? काय बरं, वार होय काँग्रेस. वसंत चव्हाण? वसंत चव्हाण. बरं, चिखलीकर का नाही यावेळेस? चिखलीकर होय. चिखलीकर नाही थोडं बदल भाव. बदल भाव. तुमचं नाव काय? चोंडे एकनाथ शिवाजी. राहणार कुठले? दैठणा. दैठणा. तुम्ही नांदेडला आहे? हो. बरं, काय गावामध्ये परिस्थिती, हवा काय म्हणते जनता? जनतेचं काय म्हणणं नाही, मराठा आरक्षण विषय चलाले सध्या. मराठा आरक्षणचा वार आहे. काय मराठा आरक्षणाचं चलाले? लय जण म्हणतात नोटाला मतदान करायचंय. भूमिका काय आहे मराठा समाजाची? नोटाला काय करायचं? डॉक्टर बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिलाय मोठा, मत घ्यायला वैकरनं घालायचं. आपल्या याच्यातून धडा शिकले पाहिजे. मतपेटीतून? हा, मतपेटीतून धडा शिकले पाहिजे. मग कोणाला आणायचं यावेळेस? आता बघू, आता गावाल्याचे पूर्ण हे आहे समाज. मी सांगतो मराठा समाज 12% आहे. जे संपूर्ण जे समाज प्रताप पाटील येतील की असंच. आता काय सांगावं जनतेचं, मी सांगतो जनतेमध्ये. पण आमचं म्हणणं मी सांगतो, जे काय माणूस जरा मराठा आरक्षणला जे सपोर्ट देईल त्या माणसाला वोटिंग द्यावं. काय नाव आपलं? फिरोज कुरैशी. का, कुठं कुठं राहतात? कंधार. कंधार. काय आता मतदान आहे आपल्याला 7 मेला, मतदान करायचं. मतदान करायचं की? करायचं. बरं, काय वारं कंधारमध्ये काय म्हणतात लोक? काँग्रेस. काँग्रेस म्हणतात का? बरं, मुस्लिम समाज काँग्रेसकडे का आवडलं? मुस्लिम नाही, जे चांगलं काम करेल त्याच्याकडे जातं. मोदी सरकार चांगलं करत नाही काम? करत. मग कसं आता म्हणाल तुम्ही जे काम त्यांनी केलेत? हे आमचं खासदार आहे लातूरचं, आता काय नाव आहे त्याचं नाव बी सुद्धा माहीत नाही मला. झालंय बीजेपी 5 वर्ष, दुसरं इलेक्शन आलंय, कधी गावात चक्कर सुद्धा नाही त्याची. कधी कोण खासदार आहे म्हणून त्याला कोणी आमच्या गावातले लोक काही ओळखीत नाही त्याला अजून. निघालं लाटीमध्ये निघालं. काँग्रेस येईल डॉक्टर? काँग्रेस. काय नाव आहे तुमचं? विठ्ठल सूर्यवंशी. कुठं राहता आपण? पूर्णा तालुका. पूर्णा? परभणी. काय जानकर की बंडू जाधव? बंडू जाधव. लय जण भेटाले तुमचे परभणीचे जानकर माहीत? नाही, बंडू जाधवच. बंडू जाधव येते गेले इकडून? येतील 100%. बरं, गावाचं तिकडेच आहे. पूर्णामध्ये प्रॉपर काय? पूर्णामध्ये सुद्धा बंडू जाधवच येणार. बंडू जाधव. काय नाव आहे आपलं? संदीप लांडगे. कुठं राहता आपण? बनवस. बनवस म्हणजे कुठं येतो तुम्ही? पालम तालुका. परभणी का? परभणी. खासदार तुमचा? परभणीच ना? हा, परभणी. काय कोण आहे? बंडू जाधव की? बंडू जाधव. बंडू जाधव. जानकर आता सध्या चालू, म्हणजे आता जानकर येणार. निवडून कोण येणार आहे आता तुमच्या मध्ये? जानकर येणार आहेत. बंडू जाधव नाही का? नाही. कस काय विकास काम? विकास झाला नाही. बरोबर. काय नाव तुमचं? या की काय बोलायचं? तुमचं नाव काय? अजय. काय करता तुम्ही व्यवसाय? असं मंदिरच का? शिल्पकार आहे का तुम्ही? नाही. हां, लेबर. लेबर आहेत काय? बरं बरं. कुठं काम चालू? एमपी. एमपी काय म्हणतात? बरं, एमपीमध्ये कोणाचं आहे वारं? आता निवडणूक आहे लोकसभेची. जास्त मला बीजेपी म्हणतं का?
एमपीमध्ये आपल्याकडं काय? आपल्याकडे बातमी झालं सकाळी मी. काही माहिती नाही तेवढी. अनेक जण आहेत बाजार म्हटले की अनेक जण आपल्याला भेटतात. काय नाव आहे तुमचं? निर्बान लिमा चौहान. चौहान साहेब कुठून आलात तुम्ही? आम्ही हिराबुरी तंडावून. लोह्यातले आहे तुम्ही? नाही. आपलं 7 तारखेला मतदान आहे, आता 7 मेला मतदान करायचं आहे. काय बरं गावकर वाढत काय म्हणते जनतेचे मत? जनतेचे मत मोदीला द्यावं म्हणते. मोदीला द्यावं म्हणते. बरं का मोदी कशामुळं? मोदी आपल्या गुरुगरबाला सगळ्याला ते आपले खासदार कोण आहेत? खासदार आपले हे लातूर जिल्ह्याचे हे आहेत. येतील का निवडून? येतील हो. पुन्हा येतील. बरं बरं. काय मामा काय नाव तुमचं? आमचं नाव हरी. बरं कुठं राहता तुम्ही? आम्ही रामपूर. रामपूर कुठं आहे ते? बनवासपाशी. परभणी. तुमचं कोण आहे खासदार सध्या? बंडू जाधव आहेत. बंडू जाधव आहेत खासदार. हा आता काय काय म्हणत लोक गावातले? कोणाला करायचे मला खासदार? शिटीला द्यायचे म्हणाले. शिटी जानकर काय? सिटीचा हवा आहे. बरं सिटी चालू आहे. काय नाव आहे तुमचं? संजय सीताराम राठोड. कुठं राहता तुम्ही? बनवास रामापूर. बनवासचे तुम्ही? काय गावाकडे वार? जानकरच आहे सध्या. आता सिटीचं वार आहे? सिटीचं वार आहे. बाबा बाबा हा जोरात आहे मग जानकर साहेब. अच्छा अच्छा. अनेक जण आहेत बाजार म्हटले तर आपल्याला लोहा हे 3 सीमेवर वसलेले गाव आहे. बाजूला परभणी आहे, इकडे लातूर आहे आणि हे नांदेड जिल्ह्यामध्ये येतो. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील जनता आपल्याला भेटत आहेत. काय नाव आहे तुमचं? योगेश. योगेश पवार. पवार कुठं राहता आपण? शेकापूर. शेकापूर नांदेडला आहे की तुम्ही इकडे? नांदेड. नांदेड. नांदेडला. कोणाला करायचं खासदार? प्रताप पाटलाला काय? हां नाही लातूरमध्ये आहे. मी लातूरमध्ये आहे का? बरं बरं बरं. मग कोणाला करायचं मतदान? भाजप सरकारला. भाजप सरकार? हां. बरं का बरं भाजप सरकारला का निवडून द्यायचं? चांगलं आहे ना ते. चांगलं आहे. काय तुम्हाला काय लाभ भेटला सरकारचं? लाभ काय आता सगळंच आहे ना. सगळंच लाभ द्यायला येत ना वगैरे शेतकऱ्याला. सगळंच नंबर एक आहे ना शेतकऱ्याला. भाव नाही म्हणतात शेतीमालाला तर भाव भेटतच ना. खत बियाणे महाग झाले. खत बियाणे महाग झालं तर काय होणारच आहे. तुमचं नाव काय? माझं नाव भरत बालाजी करले. कुठं राहता तुम्ही? गंगा हे रानेश्वर गाव. परभणी? परभणी. परभणी मध्ये येतो ना. हो. कोण आहे? बंडू जाधव की जानकर? जानकर. जानकर येतात का निवडून? निवडून येणार. शिट्टी वाजणार. शिट्टी वाजणार. अनेक जण आहेत ह्या भागामध्ये आपल्याला परभणी लोकसभेचे जास्त मतदार बंधू भेटलेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र बुद्धभूषण किल्लारेसह लोहा नांदेड.